पैसा जगातल्या बहुतांश समस्यांचं कारण आणि बहुतांश समस्यांचं उत्तर. जगात घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्हे हे आर्थिक कारणांनी घडतात. आर्थिक मंदीच्या काळात जगातल्या अनेक देशांमध्ये गुन्हेगारी वाढल्याची उदाहरणं आहेत. भारतात देखील गुन्हेगारी आणि गरिबीचा जवळचा संबंध अनेकदा समोर आलाय. बहुतांश लोक आज विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांनी प्रश्नांनी ग्रासलेले आहेत. जवळपास सर्वच लोक आर्थिक उत्पन्न आणि आर्थिक सुबत्ता कशी वाढवता येईल या विचारात आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पैशांचा हा विचार माणसाची पाठ आणि शास्त्रीय भाषेत मेंदू सोडत नाही. अलीकडच्या काळात पैशाला अधिक महत्व आलंय असं प्रत्येक पिढी म्हणते. पैशांचा हा मुद्दा केवळ आपल्या आर्थिक जीवनावर परिणाम करतो असं नाही, तर त्यासोबतच आयुष्यातल्या इतर अनेक घटकांवर पैशाचा आणि पैशाबाबत आपण करत असलेल्या विचारांचा परिणाम होत असतो. गोष्ट मनाचीच्या आजच्या भागात पाहूया पैशाचं आपल्या विचारांशी असणारं नातं. नमस्कार, मी अमोल जोशी. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. पैसा हा तुमच्या उत्सुकतेचा विषय आहे. आपल्याकडे पैसा असावा, आपण श्रीमंत व्हावं असं तुम्हाला वाटतं. ह्याचं उत्तर जर हो असेल तर पुढची काही मिनटं तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहेत. पैसा ही काही केवळ मोठ्या माणसांची किंवा प्रौढांची मक्तेदारी नाही. पैशांबाबतचे आपले विचार हे आपल्या बालपणामध्ये घडत असतात. आपण कुठल्या परिस्थितीमध्ये मोठे झालो, आपल्या घरची आर्थिक परिस्थिती कशी होती, आपले आई वडील पैशांबाबत नेमका काय विचार करायचे, या सगळ्यावर आपला आर्थिक दृष्टिकोन ठरत असतो. आपलं बालपण आणि पैशांबाबतचा आपला दृष्टिकोन यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध असतो पाहूया. तुम्ही तान्हे असताना, तुम्हाला भूक लागलेली असताना आईने दूध पाजलं का नाही, इथपासून तुमच्या संपत्तीचा विचार तुमच्या मनात सुरू होतो की माझ्या गरजा पुरे होत आहेत का नाही, कशाप्रकारे पुरे होत आहेत, त्याच्यासाठी मला काय काय करावं लागतं आहे, मला दुर्भिक्षाला तर तोंड द्यावं लागत नाही आहे ना. आणि बालपणी जन्माला आल्या आल्या सुरू झालेला हा प्रवास जन्मभरासाठी चालू राहतो की माझ्या गरजा, त्या पुरे करणारी माणसं, त्याचे साधन सुविधा आणि या गोष्टींवर जन्मभर पुढे विचार चालू राहतो. त्यामुळे बालपण ही तर सुरुवात आहे, पण डेफिनेटली मूळचे संस्कार जे आहेत तुमचे गरजा पूर्ण होण्याचे, ते तिथे तान्हेपणी सुरू होतात. आपल्या कुटुंबातलं वातावरण आपल्यावरती तीन प्रकारचे संस्कार करत असतं असं मला वाटतं. पहिलं, गरज म्हणजे काय, म्हणजे व्हॉट इज नीड. सुविधा म्हणजे काय, व्हॉट इज कम्फर्ट. आणि चैन म्हणजे काय, व्हॉट इज लक्झरी. याच्या व्याख्या आपल्याला आपलं बालपणातलं वातावरण देत असतं. म्हणजेच आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, पण त्या आर्थिक परिस्थितीमध्ये ज्या कुटुंबामध्ये गरज, सुविधा आणि चैन याच्या व्याख्या अगदी आखीवरेखीव असतात, तो संस्कार त्या व्यक्तीला पुढं आयुष्यामध्ये खूप मदत करतो. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की घरातलं वातावरण वस्तूंच्याकडे कसं पाहायचं. आता वस्तू म्हणजे काय, की एखादी वस्तू घरामध्ये आणली तर तिची कोणत्या प्रकारची मूल्य असतात. एक असतं आर्थिक मूल्य, दुसरं असतं उपयुक्ततेचं मूल्य, आणि तिसरं असतं भावनिक मूल्य. म्हणजे लक्षात घ्या की आपण जर एखादं पेंटिंग आणलं तर त्याचं उपयुक्ततेचं मूल्य कमी आहे, पण सौंदर्याचं मूल्य म्हणजे भावनिक मूल्य जास्त आहे. तर आर्थिक मूल्य, भावनिक मूल्य आणि उपयुक्ततेचं मूल्य, या तिघांची सांगड कशी घालायची हे बालपणातले हे अर्थसंस्कार आपल्याला शिकवतात. आणि तिसरा मुद्दा, पैशाकडे स्वयंकेंद्रित पद्धतीने पाहायचं की परकेंद्रित पद्धतीने पाहायचं. प्रत्येक घराघरामध्ये बचत करण्यासाठी म्हणून पिगी बँक दिली जाते मुलांना. का बरं? कारण पैसे तिकडं आपण सेव करूया, बचत करूया, ही सवय मुलांना लागावी लहानपणापासून म्हणूनच.
पण ह्यामध्ये साठवलेला पैसा त्या मुलानं खर्च कसा करायचा ह्याची सवयसुद्धा ते वातावरणच लावत असतं. एखादा मुलगा असं म्हणेल की जे पैसे मी साठवले आहेत ते मी फक्त माझ्यासाठी खर्च करणार, तर दुसरा एखादा मुलगा म्हणेल की नाही, माझ्या जवळच्यांचा जेव्हा वाढदिवस येईल किंवा काहीतरी चांगलं घडेल तेव्हा माझ्याबरोबरच त्यांना आनंद देण्यासाठीसुद्धा मी हा पैसा वापरणार. तेव्हा हे जे सगळे अर्थसंस्कार असतात अशा तऱ्हेचे, हे माणूस आपल्या बालपणामधून टिपत असतो आणि शोषत असतो. पैशांवर केवळ आर्थिक गणित अवलंबून असतात असं नाही, आपल्या आर्थिक परिस्थितीचा आणि आर्थिक विचारांचा परिणाम आयुष्यातल्या अनेक अंगांवर होत असतो. आपल्या बरोबरचे जे मित्र असतात, आपले भाऊ असतात, आपले नातेवाईक असतात, आपले मेहुणे असतात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. की बऱ्याचशा पैसे मिळवण्याच्या एक ज्या बेंचमार्क्स असतात त्याच्यामध्ये माझ्याकडे माझ्या मेहुण्यापेक्षा जास्त पैसे आहेत का असं खूप लोकांना वाटत असतं. जे आपण जे बेंचमार्क क्रिएट करत असतो ते बेंचमार्क हे आपल्या अवतीभोवतीचेच असतात. आपण काय आहोत, आपले बेंचमार्क काय असावे, या गोष्टीचा आपण खूप स्पष्ट विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला मिळणारा पैसा आणि आपला आनंद यांचं खरंच काही नातं असतं का? कमी पैसा कमावणारे आनंदी लोक आणि जास्त पैसा मिळवणारे दुःखी लोक आपण पाहतोच की. मग पैसा आणि आपल्या भावनांचं नेमकं नातं काय असा प्रश्न निर्माण होतो. पैशाच्या मुद्द्यावरनं होणारा आनंद किंवा दुःख कशावर अवलंबून असतं? आपले कुटुंब कसं आहे, कुटुंब व्यवस्था कशी आहे, आपल्याकडे मौजमजेच्या गोष्टी काय आहेत, आपण आपल्या लिजर टाईम कसा घालवतो किंवा आपण काय करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी पैशाशी निगडीत आहेत. म्हणजे पैशाच्या माध्यमातून आपल्याला प्रेम विकत घेता येत नाही, पैशाच्या माध्यमातून आपल्याला सुख मिळत नाही, पण पैशाच्या माध्यमातून आपल्याला खूप सोयी मिळतात. त्यामुळे आणि आपल्याला सोयी हव्याच असतात, सुविधा हव्याच असतात. त्यामुळे पैसा आजच्या जीवनामध्ये किंवा आधीपासूनच पैसा हा नेहमीच आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. असे अनेक लोक आहेत की लहानपणाचं दुर्भिक्ष ज्यांच्या जन्मभराचं मनावर कोरलं गेलेलं आहे, पुढे कोट्याधीश झाले तरी ते काडेपेटीची काडीसुद्धा जपून वापरतात. आणि अशी लोकं आहेत की ज्यांनी लहानपणी अशाच प्रकारच्या दुर्भिक्षाला तोंड दिलं आहे, पण पुढे जाऊन मात्र ते इतके भयंकर उधळे बनलेले आहेत की ज्याचं नाव ते. त्यामुळे ह्याच्यात परिस्थितीबरोबर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आहात आणि फार मोठा भाग म्हणजे तुमचे आईवडील तुम्हाला परिस्थितीबद्दल काय सांगतात. घरात एक भाकरीचा तुकडा असताना सुद्धा आनंदाने चौघजणं शेअर करून खाता आहेत आणि आनंदाने झोपता आहेत हा जर अनुभव असेल तर तुम्ही छोट्या गोष्टींवर सुद्धा समाधानी व्हायला शिकाल. हा आधुनिक पालकांना फार महत्त्वाचा भाग आहे. टी व्ही बघणारे हे सर्व लोक आहेत ज्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम आहे. तर तुम्ही पैसे खर्च करता का, ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कसे खर्च करता, कशासाठी खर्च करता. एक कचकड्याची गाडी आणायला तुम्ही पैसे खर्च करता आहात का ती गाडी घेऊन मुलाबरोबर खेळण्यासाठी वेळ देता आहात, हे जास्त महत्त्वाचं आहे. सो हाऊ यू स्पेंड युअर मनी, जर तुम्ही अनुभव जनरेट करण्यामध्ये पैसा खर्च करत असाल तर त्यातनं तुम्हाला खूप जास्त आनंद मिळतो. तुम्ही जर फक्त वस्तू गोळा करण्यामध्ये पैसा खर्च करणार असाल तर तुम्ही दुःखाच्या धनी होत आहे. हे आईवडिलांनी मुलांना शिकवणं गरजेचं आहे, अनुभवाने दाखवण्याची गरज आहे. पैशांबाबतचा दृष्टिकोन चुकीचा असेल तर अस्वस्थता वाढते असं मानसशास्त्र सांगतं. दृष्टिकोन सुधारण्यासाठी चुकीचा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे समजणं गरजेचं ठरतं. की पैसे मिळवण्याकरता पैशाची आपल्याला गरजेप्रमाणे आपण पैसे मिळवत असतो, तर आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्या गरजा भागवणं आणि चैन करणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तर आपण सर्वसाधारणपणे चैन करायला मिळणं म्हणजे पैसा मिळवणं असा त्याचा अर्थ होतो, जो ही चुकीची समज आहे. पैसा उडवण्याकरता आपण पैसे मिळवत नसतो, तर पैशांनी पैसा वाढवण्याकरता आपण पैसे मिळवत असतो. तिसरा पैशाच्या बाबतीतला मुद्दा असा आहे की आपण म्हणत असतो की बँक बॅलन्स खूप आहे म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, तर बँक बॅलन्स ही एकच फक्त आपल्या मनामध्ये पैशाचा एक विचार असतो की या एकाच मार्गाने आपण पैसे किती आहेत आपल्याकडे याची मोजदाद करत असतो. पण पैसा मिळवण्याकरता आपण खूप काही करू शकत असतो. मनातली नोट आणि खिशातली नोट हा फरक तुम्हाला आणि आम्हाला कळणं फार आवश्यक आहे. मनातली नोट अमूल्य आहे, माझं माणूस म्हणूनचं जे मूल्य आहे ते बाह्य जगतामधली कोणतीही वस्तू ठरवूच शकत नाही. मी माझ्या पद्धतीने अमूल्य आहे. मी या जगामध्ये आलो तो मी कोणाहीपेक्षा लहान नाही, मी कोणाहीपेक्षा महान नाही, पण मी आहे. ही जर आत्मस्वीकाराची निखळ आणि निर्भेळ आत्मस्वीकाराची जाणीव माणसाच्या मनामध्ये असेल तर मग खिशातली नोट खिशातच ठेवायची
आणि तिचा फक्त साधन म्हणून वापर करायचा हे माणसाला कळायला अवघड जाणार नाही. गेली 10 वर्ष तुम्ही करत असलेला विचार आणि सध्याची तुमची आर्थिक परिस्थिती यांचा एकमेकांशी काय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं? पैसा पुरत नाही हा अनुभव तुम्हाला सातत्याने दर महिन्याला येतो का? मला देखील येतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मानसशास्त्रामध्ये आहेत. काय आहेत ही उत्तरं बघूया एका ब्रेकनंतर. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो आहोत पैसा आणि मानसशास्त्र यांच्या परस्पर संबंधांविषयी. जसं मागच्या भागात आपण बघितलं की आपल्या आर्थिक विचारांची मुळं ही आपल्या बालपणामध्ये घट्ट रुजलेली असतात आणि त्यामुळे उपायसुद्धा या बालपणापासूनच सुरू केले जातात. जी व्यक्ती फक्त स्वतःच्या गरजांचा विचार करते आहे आणि स्वतःच्या सर्कलमध्ये अडकून पडलेली आहे ती आर्थिकदृष्ट्या फार पुढे जात नाही कारण ती सतत सुरक्षिततेचा विचार करत राहते. जी व्यक्ती इतरांच्या गरजांचा विचार करू शकते ती व्यक्ती खरं तर पैसे कमवायला सुरुवात करते कारण इतरांच्या गरजा भागवण्यामध्ये आधुनिक जगाचं अर्थकारण चालतं की त्यांना कशाची गरज आहे हे ओळखणं ते योग्य प्रकारे पुरवणं ह्याच्यावर अख्खा आधुनिक जग चालतं आहे. त्यामुळे तिथेही मानसशास्त्र महत्त्वाचं आहे. जे लोक स्वतःवरचा फोकस कमी करू शकतात आणि जगावरचा फोकस वाढवू शकतात जगाच्या गरजांवरचा फोकस वाढवू शकतात त्यांना पैसे मिळायला सुरुवात होते. हे बेसिक फॅक्ट आहे नोकरी पलीकडे जायचं असेल तर. आता गंमत अशी आहे की पैसा मिळवण्याकरता पैसा मिळवण्याचा जो क्षण असतो जेव्हा आपण म्हणू की हातात आपल्याला चेक मिळाला किंवा बँक बुकामध्ये आपल्याला दिसतं की इतके पैसे जमा झालेत किंवा प्रत्यक्ष नोटा आपण मोजायला सुरुवात केली तर याचा खूप खूप इंटरेस्टिंग असं संशोधन झालेलं आहे. असं म्हणतात की पैसा मिळवण्याचा क्षण महत्त्वाचा. पैसा मिळवण्याचा क्षण जर पैसा मिळवण्याच्या क्षणाच्या वेळेला जर त्या माणसाच्या मेंदूचा MRI स्कॅन केला तर त्याच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक द्रव्य वाढलेलं आढळतं. आणि डोपामिन द्रव्य कधी आढळलेलं असतं? जेव्हा आपल्याला कोणी प्रेमाने मिठी मारतो किंवा आपण एखादा अंमली पदार्थ घेतो त्यावेळेला आपल्या मनात आपल्या मेंदूतलं डोपामिन वाढलेलं असतं. म्हणजे पैसा मिळवण्याची आपण नशा असं जे म्हणतो त्या नशेला एक डोपामिन अर्थ आहे. पण अर्थात डोपामिन हे सुखसंवेदना आनंद देणारं एक आपल्या मेंदूमधलं द्रव्य आहे. दुसरं असं आहे की हे आपल्याला जुगार खेळतानासुद्धा म्हणजे जुगारातनं मिळालेल्या पैशाच्या वेळेलासुद्धा डोपामिन मिळत असतं किंवा चांगल्या मार्गाने मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याला डोपामिनच आपल्या डोक्यामध्ये येत असतं. म्हणजे डोपामिन कोणत्या मार्गाने आलं हे महत्त्वाचं राहत नाही तर आपल्या मेंदूमध्ये डोपामिनचा स्राव होतो आणि त्याला एक चांगलं एक गुड फिलिंग येतं. फील गुड आपल्याला येतो, वेलनेसचं फिलिंग येऊ शकतं. आता याचा अर्थ असा की आपण पैसे कसे मिळवतो आणि पैशाचं आपल्या मनातलं म्हणजे आपल्या मेंदूतलं नेमकं स्थान काय आहे हे आता फक्त अनुमान धक्के राहिलेले नाही आहेत, हे फक्त अंदाज नाही आहेत. याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनातूनच आपल्याला ही खूप पैशाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण झालेला आहे. या बिहेवियरल इकॉनॉमिक्सवरती नोबेल अवॉर्ड्स 2 इकॉनॉमिस्टना मिळालेली आहेत. म्हणजे याचं महत्त्व आपल्याला कळत आहे, आपल्या लक्षात येईल की या गोष्टीला किती महत्त्व आज इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये आहे. पैसा आणि विचार यांचा परस्पर संबंध नेमका काय असतो हे आता आपण समजून घेऊया आणि त्यासाठी जाऊया डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णीकडे. आपल्या आर्थिक आयुष्यात आपल्या मनाची खूप मोठी भूमिका आहे. आपल्या अंतर्मनामध्ये विविध प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण झालेले असतात. जसं की पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या गोष्टी आपल्या आर्थिक आयुष्याच्या बाबतीमध्ये गैरसमज बनून राहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ काही लोकांना असं वाटतं की खूप जास्त पैसा कमवण्यासाठी किंवा आर्थिक सुबत्तेसाठी खूप नशीब असावं लागतं, जर नशिबात असेल तरच पैसा मिळतो. अशा समजांमुळे आपल्या मेंदूला एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन मिळतो, एक दृष्टी मिळते आणि आपल्या वातावरणामधून आपण तशाच प्रकारची उदाहरणं बघतो. त्यामुळे आपले विचार आणि कृती हे आपल्या समजाला सुसंगत असेच होतात. त्या कृतीचा परिणामसुद्धा असाच होतो की आपण खरंच आर्थिक सुबत्तेकडे जाऊ शकत नाही, आपण जास्त पैसे कमवू शकत नाही. हा परिणाम तसाच असल्यामुळे आपला जो अगोदरचा समज होता की पैसे कमवण्यासाठी नशीबच असावं लागतं तो जास्त दृढ होतो. मात्र हे चक्र, हे दुष्ट चक्र आपण सकारात्मकरित्या आणि डोळसरित्या या समजांना सकारात्मक करण्यासाठी जर वापरलं तर आर्थिक सुबत्तेची दारं आपल्यासाठी खुली होऊ शकतात. एकदा का पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आरोग्यपूर्ण झाला की आयुष्यातल्या इतर आघाड्यांवरच्या समस्या देखील सोप्या होतात असा अनुभव आहे.
म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की जे जुगाराच्या या गर्तेमध्ये पूर्णपणे गेलेले होते. लाखो लाखो रुपयांची कर्ज त्यांनी केली होती, संसार पूर्णपणे धुळीला मिळालेले होते. आणि जुगार हे असं ॲडिक्शन आहे की ज्याचा वास येत नाही, मादक अंमली पदार्थांचा वास येतो, ह्याचा वास येत नाही. त्यामुळे मग एकदा या जुगाराच्या गर्तेमध्ये माणूस अडकला की मग त्याला बाहेर पडण्यासाठी त्या आसक्तीवरती मात करावी लागते. आणि अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत की ज्या मंडळींनी आपले संसार पुन्हा सावरले यासाठी त्यांनी मानसिक उपचार घेतले. गॅम्बलर्स ॲनॉनिमस नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे जी या जुगारामध्ये अडकलेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करते, त्यांची मदत घेतली. त्यातल्या एकाला मी विचारलं की अरे अनेक वर्ष तू आता जुगारापासून दूर आहेस, तू काय बरं केलंस? तर त्याने मला एक गमतीदार सूत्र सांगितलं. तो मला म्हणाला की मी आयुष्यभर जुगार खेळणार नाही असं मी कधीच स्वतःला सांगितलं नाही. मी म्हणे स्वतःला एवढंच सांगितलं की आजचा दिवस मी जुगारामध्ये पैसे घालवणार नाही, फक्त आजचा दिवस. आणि जुगारापेक्षा अधिक सकारात्मक असं काम काहीतरी आजच्या दिवसात करण्याचा प्रयत्न करेन. हा आजच्या दिवसाचा जप त्याने अनेक वर्ष पाळला आणि त्याचं संपूर्ण आयुष्य पालटून गेलं. म्हणजे पैसे माणसाच्या जीवनामध्ये समृद्धीही आणू शकतात, पण माणसाच्या जीवनाला, भावनिक जीवनाला आणि व्यावहारिक जीवनाला उद्ध्वस्तही करू शकतात. तर असा हा पैसा, विचारांशी थेट नातं सांगणारा, विचारांची सोबत करणारा, आपल्या विचारांचा जणू आरसाच. येण्याने फुलतो पिसारा, फुलतो पिसारा, ह्याच्यासाठीच आहे हा पसारा, आहे हा पसारा. बुडत्या नावेला इथेच किनारा, इथेच किनारा. पैसा नाव ह्याचे ह्याचाच खेळ सारा, ह्याचाच खेळ सारा. ए बोल 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 बोल, ज्याचा पैसा त्याची जय. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.